मै सबसे ज्यादा लवेबल विलन हू खूप कमी जणांना माहिती असेल की अमरीश पुरी यांना सुरुवातीच्या काळामध्ये सिनेमामध्ये कुणीही काम देत नव्हतं आणि अशावेळी एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांना मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा काम मिळालं शांतता कोर्ट चालू आहे या सिनेमामध्ये अमरीश पुरींनी रेल्वेच्या डब्यामध्ये गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली एकोणीसशे एकाहत्तर साली हा चित्रपट प्रदर्शित झाला पण त्याआधी एकोणीसशे सत्तर मध्ये त्यांचा प्रेम पुजारी हा हिंदी सिनेमा आला पण तांत्रिकदृष्ट्या त्यांना तांत्रिक मोठ्या पडद्यावरची पहिली ऑफर दिली मराठी सिनेमाना सिनेमामध्ये काम मिळवण्यासाठी अमरीश भाईंनी केलेला जो स्ट्रगल आहे तो कदाचितच कोण्या अभिनेत्याला करावा लागला असेल वयाच्या चाळीशी मध्ये त्यांना पहिला सिनेमा मिळाला विचार करा वयाच्या चाळीशी मध्ये आणि वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर त्यांच्या प्रतिभेला साजेसे रोल त्यांना मिळायला लागले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट